नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी एक नवीन वनस्पती घनसूर याबद्दल माहिती देतोय। तर तुम्ही आता मी प्रत्यक्ष स्पॉटला चालू आहे, कारण कसं आहे तुम्हाला घनसूर म्हणजे अजून कोणाला काही माहितीच नाही। मी आता बऱ्याचशा जणांना विचारलं की घनसूर काय आहे, तर आता मी तुम्हाला ते झाड दाखवतो। बघा, हे घनसूर आहे, हे दाखवतो असं एक घनसूर आहे। तर हे झाडाचा उपयोग तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, पण हे राजे महाराजांच्या काळापासून हे उपयोग आहे। आता तुम्ही जर आपल्या जुन्या राजवाड्यात गेलात तर जुन्या राजवाड्यात हे बरेचसे वनस्पती, पण कालांतराने सीमोल्लंघन आपला दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा, त्यावेळेस लोक आली का दसऱ्याला ती वनस्पती नेणं म्हणजे खूप पवित्र मानलं जायचं आणि त्याचा उपयोग व्हायचा। का ते जर घेतलं आणि जर लावलं तर ते सूज कमी व्हायची, त्याच्यामुळे लोकांनी ते खणून खणून नेलं आणि पूर्ण नष्ट झालं। तर आता तुम्हाला मी हे दाखवते घनसूर आहे, तर याची जर मुळी तुम्ही काढली आणि जर ती उगाळून लावली, तर ते तुमची सूज पूर्ण बरी होणार। कारण हे पूर्वी राजे महाराजांना ठाऊक होतं, त्याच्यामुळे ते आपल्या जुन्या राजवाड्यात बघा ते पूर्ण कंपाऊंडमध्ये घनसूर होतं। कारण जुनी लढाई वगैरे व्हायच्या, तर मग ते मार लागायचं, मुक्का मार लागायचं वगैरे, त्याच्यासाठी उगाळून लावलं जायचं। हां, तर तुम्ही हे जर याची मुळी उगाळून लावली तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल आणि बरं वाटेल। तुम्हाला दाखवते, बघा हे पण मोठं झाड आहे, इकडेवरती बघा एवढं मोठं झाड होते। याची जर मुळी तुम्ही खणली आणि जर उगाळून लावली तर तुम्हाला सुजीवर नक्की एकदम रामबाण उपाय आहे। तर तुम्ही हे बघा, परत एकदा व्यवस्थित बघा दाखवतोय हे स्पॉटला झाड। हे झाड जर तुम्ही आहे ना व्यवस्थित बघा, हे लावू पण शकता तुम्ही। जर लावलं तर हे मोठं झालं, त्याची मुळी घेतली, हां, तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल। हे घनसूर असं बहुगुणी घनसूर करू तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण प्रत्येक भागात नावं वेगवेगळी असतात, पण आमच्या ग्रामीण भागात म्हणजे जव्हारच्या भागात याला घनसूर म्हणतात। तर तुमच्या भागात काय म्हणतात ते मला काही ठाऊक नाही, पण तुम्हाला मी डायरेक्ट झाड दाखवतोय। तर तुम्ही खरंच याचा उपयोग होईल तुम्हाला, तुम्ही उपयोग करा। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।